नमस्कार, शेषित किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला आंबट चुक्याचं गरगट्ट करून दाखवणार आहे। ही आंबट चुक्याची भाजी अशी असते, पालकासारखीच त्याची पानं असतात पण थोडीशी किंचित जाड असतात आणि असं तोडून तोंडावरला चावून बघितली का आंबट लागतात ती पानं, त्यामुळे ती भाजी आंबट चुका म्हणून ओळखू येते लगेच। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे मिरची पावडर, धणे पावडर, एक चमचा मिरची पावडर, एक चमचा धणे पावडर आहे, अर्धा चमचा जिरेची पावडर आहे, अर्धा चमचा हळद आहे, थोडासा गुळाचा खडा आहे, चार हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, मीठ, अर्धा कप तुरीची डाळ आहे आणि पाव कप चण्याची डाळ आहे, कढीपत्ता, या पाच सहा पाकळ्या लसणाच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत, जिरे आणि हिंग, फोडणीसाठी तेल लागेल आपल्याला। तर आपण सुरुवात करूया। आता आधी आपण कुकरमध्ये दोन्ही डाळी धुवून घेऊया, स्वच्छ डाळी स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या। ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे। आता त्याच्यात एक चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, एक चमचा धण्याची पावडर, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, या चार चिरलेल्या मिरच्या, हिरव्या मिरच्या आणि मीठ चवीनुसार घालायचं। आणि भाजी अशी त्याच्यात घालायची, चिरायची काय आवश्यकता नाही, ती पटकन माफ्यावर शिजते भाजी, त्याच्यामुळे ती भाजी आपण अशीच घालू शकतो। आता त्यात एक ते दीड ग्लास पाणी घालायचं। भाजी सारखी करून झाली। आता गॅसवर याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या। मी गॅस सुरू करून गॅसवर कुकर ठेवते, पण तीन शिट्ट्या करून घ्यायच्या। आपण बघूया आता भाजी आपली शिजली का। भाजी आपली छान शिजली। आता रवीने जरा घोटून घ्यायची भाजी ती, एकजू करून घ्यायची ती। ही भाजी ती एकजू होते, घोटून घेतली ती आणि नंतर आपल्याला हवं तितकं पाणी घालून त्याला फोडणी घालायची। मग फोडणी घातल्यानंतर एक दोन उकळ्या करायच्या, मग भाजी आपली तयार झाली। ही भाजी आपली आता डाळीबरोबर एकजीव झालेली आहे चांगलं घोटल्यामुळे। आता याला आपण फोडणी घालूया, गॅस पेटवते। त्यात एक ते दीड पोळी तेल आणते। तेल तापलं आहे आपलं। आता त्यात एक चमचा जिरं, जिरं फुललं की त्यात हिंग, लसूण, लसूण गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया। हा कढीपत्ता घालूया, हा लसूण आपला आता गुलाबी झाला आहे,
आता ही कोणी आपण गरगाट्यामध्ये घालूया. गरवट आता गॅसवर उकळत ठेवूया. जरा घट्ट वाटते गरगट, थोडं पाणी घालते मी त्यात. हे गरगट जरा घट्टच लागतं, गरगट घट्टच ठेवावं जरा. आणि हे भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भातावर, कशावर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आता हे गूळ घालूया. आता उकळलं की आपलं गरगट तयार झालं. गरगट आपलं छान उकळायला लागलं. आता हे झालंय तयार. आता मी बाउलमध्ये काढून दाखवते. हे आपलं आंबट चुक्याचं गरगट तयार झालं आहे. हे खायला फार छान लागतं. आंबट गोड तिखट असं चवीला फार छान लागतं. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.